पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. लखपती दीदी कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. तर जळगावच्या विमानतळासमोरील 100 एकर जागेमध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास 1 ते 1.5 लाख बचत गटाचा या ठिकाणी महिलांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे. एकनाथ खडसे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी SPला रामराम ठोकलेला आहे आणि त्यानंतर आता ते भाजपमध्ये जाणार, भाजपकडून एक मोठी जबाबदारी त्यांना दिली जाणार असं बोललं जात असतानाच या कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येत आहेत जळगावमध्ये त्यावेळेला जळगावमधील मोठे नेते असलेले एकनाथ खडसे यांना मात्र निमंत्रण नाही आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित देशमुख हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत थेट. सुमित, काय सांगाल, पंतप्रधान मोदी जळगावमध्ये येत आहेत, कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे आणि दुसरं म्हणजे खडसे जे एक मोठे नेते आहेत आणि इतकंच नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत, त्यांना मात्र निमंत्रण नाहीये या कार्यक्रमाचं, त्यामागचं काय कारण आहे? निश्चितच मला या ठिकाणी नरेंद्र मोदी या ठिकाणी जळगावला येत आहेत. 11 वाजेच्या दरम्यान ते जळगाव विमानतळावर दाखल होणार आहे. एवढं दाखल झाल्यानंतर 60 महिला बचत गटांशी ते संवाद देखील साधणार आहेत. तिथं विमानतळाच्या मैदानात लावलेलं जे चित्र प्रदर्शन आहे ते देखील ते पाहणार आहेत. आणि त्या ठिकाणावर 35 मिनिटाचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 वाजता ते लखपती दीदी या कार्यक्रमासाठी ते हजर राहणार आहे. मात्र या कार्यक्रमाचं एकनाथ खडसे यांना निमंत्रण दिल्यानंतर निश्चितच सुमित यांच्याकडून याविषयी अपडेट आपण घेत राहूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.